छत्रपति शिवाजी महाराज के संदर्भ में महाराष्ट्र के राज्यपाल भगत सिंह कोश्यारी इन्होंने बेतुका बयान कर छत्रपति शिवाजी महाराज की अवहेलना की है। इसका विरोध पूरे महाराष्ट्र में दिखाई दे रहा है। उसी प्रकार भाजपा के राष्ट्रीय प्रवक्ता सुधांशु त्रिवेदी ने छत्रपति शिवाजी महाराज के खिलाफ एक टीवी चैनल को बेतुका बयान दिया है। इस दोनों घटनाओं का निषेध राष्ट्रवादी युवक कांग्रेस हिंगनघाट द्वारा आज किया गया। इस वक्त राष्ट्रवादी युवक कांग्रेस के पदाधिकारी कार्यकर्ताओं ने बड़ी संख्या में अपनी उपस्थिति दर्शाई और शहर के कारंजा चौक में नारेबाजी करते हुए दोनों के वक्तव्य का निषेध किया। एका कार्यक्रमामध्ये राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द आणि मानस्थापित शब्द असे या ठिकाणी वक्तव्य केलेलं आहे। त्याबद्दल आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसतर्फे हिंगणघाट शहरतर्फे त्यांचा जाहीर निषेध करतो आहे। तसेच आमचं जे राज्यपाल व त्याच्या समर्थनार्थ भाजपचे प्रवक्ता यांनी जे छत्रपती आमचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे वक्तव्य केलेलं आहे त्याचा आम्ही राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीतर्फे जाहीर निषेध करतो। आणि जे आपले दैवत आहे छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात या गोष्टी घडत आहे आणि राज्यपाल ज्या खुर्चीवर बसून आहे त्यांना ही गोष्टी ठाऊक असो का ज्या खुर्चीवर तुम्ही बसून आहे जर आमचे छत्रपती शिवाजी महाराजांनी त्या काळात ते स्वराज्य स्थापन केलं नसतं तर हा दिवस त्यांनाही पाहायला भेटला नसता। आपण गुलामशाहीत असतो आणि त्या व्यक्तीबद्दल जे आज बोलत आहे तो फक्त हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच नाही या प्रत्येक पक्ष आला BJP सुद्धा जेव्हा BJPचे आज ते प्रवक्ते आहे त्याही जेव्हा वेळ पडते तेव्हा आपल्या महाराजांचं नाव घेते महाराजांच्या नावावर राजनीती करते। हे सगळं करूनही महाराष्ट्राची जनता जर चुपचाप बसून आहे हे शोकांतिका आहे। जनतेनं समोर यावं आणि ह्या राज्यपालांना यांच्या याच्यावरून पदावरून मुक्त करावं कारण की त्या पदाच्या लायकीची ते व्यक्ती नाही आमच्या महाराज हे वर्णित बीच चालत राहते पण शेवटी महाराजाचा विषय। धन्यवाद। BCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवी येणोरकर।